ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आज 23 ऑक्टोबर रोजी नागपुरातील इस्कॉन मंदिराजवळ बांगलादेशातील हिंसाचाराबद्दल भजन गाऊन इस्कॉन भक्तांनी निषेध व्यक्त केलाय. बांगलादेशमधल्या हिंसाचाराबद्दल नागपुरातील इस्कॉन मंदिराजवळ भक्तांनी भजन गाऊन या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे. मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक विशेषतः हिंदू समुदायाविरोधात हिंसाचार उफाळून आलाय. नवरात्र उत्सवाच्या काळात हिंदू मंदिरे, दुर्गापूजा मंडप यांच्यावर हल्ले करण्यात आलेत. यानंतर बांगलादेशमधील माध्यमांनी देखील या हिंसाचाराबद्दल संताप व्यक्त करत अल्पसंख्याक समुदायासाठी बहुसंख्य समुदायाची जबाबदारी आहे की नाही असा थेट प्रश्न विचारलेला आहे. या सगळ्या घटनेचा निषेध आज नागपुरामध्ये देखील व्यक्त करण्यात आलाय. नागपुरातील इस्कॉन मंदिराजवळ भक्तांनी भजन गाऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे. या ठिकाणी अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली. हरे कृष्णा. तो हम लोग इस्कॉन मंदिर से रैली निकाली है. आप सब लोग परिचित होंगे कि बांग्लादेश में कैसे अल्पसंख्यक हिंदुओं पर, इस्कॉन के मंदिरों पर, अन्य मंदिरों पर और भक्तों पर अत्याचार हो रहे हैं. उनको जान से मारा जा रहा है, स्त्रियों पर बलात्कार हो रहे हैं, मंदिरों को जलाया जा रहा है, लोगों के घर जलाए जा रहे हैं. तो ये रैली निकालने पीछे जो हमारा मकसद है, जो हमारा उद्देश्य है, यही है कि अत्याचार जल्द से जल्द बंद हो और जो अपराधी है उनको जल्द से जल्द बहुत कठोर सजा मिले और मंदिरों की सुरक्षा हो, जो भी जानमाल का ये हुआ है उसकी भरपाई हो. इसके लिए हमने शांततापूर्ण परिस्थिति में ये हरिनाम संकीर्तन आंदोलन हमने पारंपरिक पद्धति से निकाला है.